नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की आपली जी 2023 ची तलाठी भरती झालेली आहे, तर या तलाठी भरतीचा अंदाजे कट ऑफ काय लागणार आहे, त्याविषयी हा व्हिडिओ असणार आहे। तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित आहे की आपली जी एक्झाम होती 17 ऑगस्ट पासून तर 14 सप्टेंबर पर्यंत सुरळीत पार पडली। आता त्याच्यामध्ये सुरळीत कशी पार पडली सर्वांनाच माहित आहे, कुठं कोणते कोणते प्रकरण झाले त्यामुळे त्याच्याविषयी बोलायला नको आता। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहित आहे की फर्स्ट रिस्पॉन्सिव्ह म्हणजे जी पहिली उत्तर तालिका असते ती उत्तर तालिका सुद्धा आली होती, त्या उत्तर तालिकेमध्ये करेक्शन करण्यासाठी आपल्याला आक्षेप घेण्यासाठी सुद्धा दिवस मिळाले होते। आक्षेप घेतल्यानंतर जी फायनल मेरिट लिस्ट असते किंवा फायनल मेरिट लिस्ट नाही म्हणू शकत आपण, सेकंड रिस्पॉन्सिव्ह म्हणजे द्वितीय उत्तर तालिका की जे करेक्शन सहित येत असते, म्हणजे तुमच्या पेपरमध्ये काही चुका असतील तर ते करेक्ट करण्यासाठी फर्स्ट रिस्पॉन्सिव्हच्या नंतर तुम्हाला आवाहन केलं गेलं होतं, ते आवाहन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सेकंड रिस्पॉन्सिव्ह सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे TCS ने 6 डिसेंबरला। आता 6 डिसेंबरला ही जी द्वितीय जे आपली रिस्पॉन्सिव्ह आहे ही आपल्या TCS ने दिली, तर ही काही आपली फायनल स्कोअर वगैरे नाही आहे। तर फायनल स्कोअर म्हणजे की त्याच्यावर तुमचं सिलेक्शन वगैरे होणार आहे, तर तसलं काही भानगड नाही आहे। तर हे जे आपली सेकंड रिस्पॉन्सिव्ह आहे, आता या सेकंड रिस्पॉन्सिव्हवर प्रोसिजर होणार आहे नॉर्मलायझेशनची, की आता याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे गुण इन्क्रीज झालेले आहेत, तर मग त्यांना असं वाटत आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मी बघत आहे की त्यांना असं वाटत आहे की हे माझे नॉर्मलाइज झालेले स्कोअर आहे, तर तसलं काही नाही आहे। नॉर्मलाइज झालेला स्कोअर हा डायरेक्ट काय करतल्या जातो, गुण तालिकेवरती मांडण्यात येत असतो, म्हणजे तुमच्या फायनल रिस्पॉन्सिव्हमध्ये म्हणू शकता तुम्ही किंवा तुमच्या मेरिट लिस्टमध्ये दाखवत असतात। तर हे नॉर्मलाइज झालेले स्कोअर वगैरे काही नाही आहे। तर ही सेकंड रिस्पॉन्सिव्ह हे आहे की तुमचे काही प्रश्न चुकीचे असतील किंवा त्याच्यावरती आक्षेप घेण्यात आला होता, त्याचं करेक्शन केल्यानंतरचा तुमचा हा काय असणार आहे, टोटल बरोबर आलेले प्रश्नांचा काय आहे गोषवारा आहे, म्हणजे सरळ सरळ काय आहेत ते, तर तुमचे ते फायनल उत्तर आहेत की जे तुमचे बरोबर आलेले आहेत। आता याच्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन वगैरे काही रेज करू शकणार नाही। हे झाले आपल्या सेकंड रिस्पॉन्सिव्ह विषयी नॉर्मलायझेशन प्रोसिजर आता त्याच्यामधून फॉलो होणार आहे। तर आता प्रश्न हा आहे की आपली ही जी तलाठी भरती झालेली आहे 2023 ची, वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या जागा होत्या, त्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळे काय आले होते ऍप्लिकेशन फॉर्म सुद्धा आले होते, एकंदरीत जर बघितलं आपण तर 10 लाखच्या वर आपल्याला फॉर्म बघायला मिळालेले आहेत आणि 8 लाख 8.5 लाखाच्या जवळपास विद्यार्थ्यांनी एक्झाम दिल्याची सुद्धा आपण बघितलेलं आहे। बरेचसे व्हिडिओ आपण टाकत राहतो त्याच्यामध्ये व्हॅकन्सी किती होत्या, जागा किती होत्या, म्हणजे फॉर्म किती आले होते आणि किती विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन म्हणजे परीक्षा दिली होती, याच्याविषयी सविस्तर आपण आता बोर झालेला आहो असं म्हणायला काही हरकत नाही। तर विषय हा आहे आता की आता बरेचसे विद्यार्थी काय करतात, माझा कोणताही व्हिडिओ जो मी पोस्ट करतो त्याच्यामध्ये ते मला सांगत राहतात की या जिल्ह्याचा कट ऑफ बनवा, या जिल्ह्याला मला इतले मार्क आहेत, या जिल्ह्यावरचा कट ऑफ बनवा। आता ऍक्च्युअली काय होते, ज्या जिल्ह्यातील प्रेक्षक लोक जास्त असतात त्यांचा आपल्याला कट ऑफ बनवायला काही हरकत नाही, म्हणून हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे की जे विद्यार्थी खरंच त्यांना आवश्यक आहे की नेमका कट ऑफ काय लागू शकतो, फक्त त्याच विद्यार्थ्यांसाठी। ज्या विद्यार्थ्यांना कट ऑफचं काही घेणं देणं नाही त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल, त्याच्यामध्ये काही हरकत नाही। तर आता ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्या जिल्ह्याचा म्हणजे आपल्या कॅटेगरी वाईज कट ऑफ काय लागू शकतो याच्याविषयी सविस्तर एक व्हिडिओ बनवायला हवा सरांनी, ऑलरेडी मी बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत, परंतु आता सेकंड रिस्पॉन्सिव्हच्या बेसवरती नॉर्मलायझेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर व्हिडिओ बनवायचा झाला कट ऑफचा, तर आता काय करायचं आहे, तर बरेचसे जिल्हे आपण एकट्ट्यात एका व्हिडिओमध्ये नाही टाकू शकत, 36 जिल्ह्यांचा कट ऑफ जर सांगत बसायला गेलो तर पूर्ण दिवस लागून जाईल। तर आता तुम्हाला काय करायचं आहे, जे विद्यार्थी इच्छुक आहेत की आपल्या जिल्ह्याचा नेमका कट ऑफ काय असू शकते त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायचं आहे तुमचा जिल्हा आणि तुमची कॅटेगरी प्लस तुम्हाला मिळालेले गुण, शक्य होत असेल तर तुमची शिफ्ट कोणत्या दिवशी होती ते सुद्धा तुम्ही कमेंट्स करा, म्हणजे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा विचार केला जाईल की फॉर एक्झाम्पल चंद्रपूर जिल्ह्याचे बरेचसे विद्यार्थी आहेत की त्यांचे कॉमेंट्स मी बघत आहे की ते काय करत आहेत, कमेंट्स करत आहेत की सर सेकंड रिस्पॉन्सिव्हच्या बेसवरती तुम्ही आता कट ऑफचा एखादा व्हिडिओ बनवा, किंवा बरेचसे असे विद्यार्थी आहेत बरेचसे जिल्ह्यातले कॉमेंट्स मला येत आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना काय करायचं, आता ज्याही विद्यार्थ्यांना आवश्यकता वाटत असेल कट ऑफ नेमका काय असू शकतो, सविस्तर अनालिसिस काय असू शकतं कट ऑफचं, कोणत्या बेसवरती म्हणजे सेकंड रिस्पॉन्सिव्ह प्लस नॉर्मलायझेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला
तर त्यांच्या जिल्ह्याचा कट ऑफ काय लागू शकतो याविषयी जर सविस्तर माहिती तुम्हाला हवी असेल तर या चॅनलच्या या व्हिडिओला काय करायचं आहे, तुम्हाला कमेंट्स करायचे आहे व्हिडिओमध्ये, तुमचा जिल्हा, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाची कॅटेगरी आणि तुम्हाला मिळालेले गुण। तर हा झाला आपला सविस्तर पॉईंट कशाचा, की आपली जी तलाठी भरती आहे आपल्या जिल्ह्याचा कट ऑफ काय लागू शकतो। तुम्हाला जर वाटत असेल, मला अपेक्षा आहे की माझा व्हिडिओ बऱ्याचशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो, मग ज्या जिल्ह्याच्या जास्त कॉमेंट्स येतील त्याचा आपण काय करूया, सविस्तर व्हिडिओ बनवूया। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता निकाल वगैरे केव्हा लागेल, आता तुम्हाला फायनलाइज स्कोरला काही जास्त वेळ सुद्धा लागणार नाही। उच्च न्यायालयातून जे आपली सर्वोच्च न्यायालयात केस गेली होती त्याचा सुद्धा रिझल्ट येणारच आहे लगेच। तसं 6 डिसेंबरला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या, 5 डिसेंबरला बऱ्याचशा गोष्टी सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर सुद्धा केलेले आहेत, म्हणून 6 डिसेंबरला आपल्याला सेकंड रिस्पॉन्स शीट बघायला मिळाली। कारण की न्यायालयात केस गेली असल्यामुळे आपले जे TCS आहे, या TCSने आपला रिझल्ट जो होता हा सामान्य प्रशासनाच्या आदेशानुसार काय केला होता, स्थगित केला होता, परंतु ही स्थगिती 6 डिसेंबरला हटवण्यात येऊन 6 डिसेंबरला आपल्याला सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी उपलब्ध करून दिली। त्यानुसार आपल्याला सांगायला काही हरकत नाही आहे की लवकरात लवकर आपला काय लागू शकतो, फायनल रिझल्ट सुद्धा लागू शकतो। तशी आपल्याला एक डेट दिलेली आहे, ती डेट म्हणजे 15 डिसेंबर। 15 डिसेंबरला आपला, सर्वांनाच माहित आहे, बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सुद्धा स्वतः सांगितलेलं आहे की 15 डिसेंबरला मॅक्झिमम गोष्टी कव्हर झालेल्या असतील, म्हणजे तुम्हाला नॉर्मलाइज झालेला स्कोर सुद्धा मिळणार आहे, तुमचं सिलेक्शन झालं की नाही झालं ते सुद्धा बघायला मिळू शकते की येतात 15 डिसेंबरला। आता एक महत्वाची गोष्ट ती अशी आहे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता तो जिल्हा प्लस तुम्हाला मिळालेला स्कोर आणि तुमची कॅटेगरी कोणती होती ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा। आणि सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट ती म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल आणि सर्व नोटिफिकेशन व्हिडिओवर हव्या असतील तर काय करा, चॅनलला आजच फॉलो करा, म्हणजे सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, म्हणजे आपण त्या जिल्ह्याचा व्यवस्थित व्हिडिओ बनवणार आहे। थँक्यू सो मच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।